नवी मुंबईतील तुर्भे येथे दिवसाढवळ्या घरफोडी झाली असून चोरांनी 9 तोळ्यांचे दागिने लंपास केले आहे. नवी मुंबई शहरात पुन्हा एकदा चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. नवी मुंबईतल्या तुर्भे येथे घरात कोणीही नसल्याचं पाहून दिवसाढवळ्या घरफोडी केली. सुमारे 9 तोळं सोनं आणि कपाटात ठेवलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. तुर्भे येथे राहणारे सुरेश आचालकर आणि त्यांची पत्नी आपल्या कामावर गेले होते. परत 1:30 घरी आले तेव्हा घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप फोडले होते. त्यांची पत्नी नोकरीला जात असल्याने घराला कुलूप होते. चोरांनी घराचा मुख्य दरवाजा खोलून आत शिरले व कपाटातील 9 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेची तक्रार तुर्भे MIDC पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. घटना मला कधी मला फोन आला 2:45 मला फोन आला. 2:45 फोन नंतर मी डायरेक्ट माहिती आलो 3 वाजता. 3 वाजता येऊन मी बघतो तर जेव्हा मी हातमध्ये जेव्हा एंट्री मारलं तर हे सगळं असं भिकरलं होतं सगळं आणि त्याची तिजोरी तोडली होती. तिजोरी तोडून मग जे काय ते आमचं ते दागिने वगैरे होते ते सगळे त्याने हसत काय काय गेलं दागिने गेलं मंगळसूत्र गेलं आणि 2 चेन गेल्या आणि परत कानातले फुलं वगैरे बनवले ते गेल्या आणि परत कानातले बनवले आणि 5,000 रुपये कॅश गेला. किती तोळा सोनं होतं टोटल मिळून 9 ते 10 10 तोळा सोनं कंप्लीट केलं तुम्ही? हां कंप्लीट, पोलीस पण कंप्लीट केलेलं आहे.